जय हिंद मित्रांनो, माझं नाव योगेश धराडे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी 2022 काही जिल्ह्यांच्या पोलीस शिपायाच्या ज्या रिक्त जागा आहेत प्रसिद्ध झालेल्या आहेत, आजच्या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहेत संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। अशाच प्रकारचे रिलेटेड अपडेट सर्वात प्रथम मिळवत राहण्यासाठी YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, सोबतच बेल आयकॉनला ऑन करा। या चॅनलवरती सर्वात प्रथम तुम्हाला पोलीस भरतीचे अपडेट सर्वात प्रथम बघायला भेटतील, सोबतच या ठिकाणी वेगवेगळे अपेक्षित प्रश्नसंच देखील तुम्हाला बघायला भेटतील। तर या ठिकाणी बघू शकता कोणकोणत्या जिल्ह्यांच्या रिक्त जागा आपल्याला माहीत झालेल्या आहेत। तर बघू शकता पुणे जिल्ह्याच्या रिक्त जागा आपल्याला प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत, सातारा जिल्ह्याच्या पोलीस शिपाईच्या रिक्त जागा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, सोलापूर तसेच अमरावती पालघर यासोबत या ठिकाणी बुलढाणा सांगली अहमदनगर आणि मुंबई चालक सर्व या 8 जिल्ह्यांच्या जागा या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। संपूर्ण माहिती बघू शकता या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत। तर बघू शकता पुण्यामध्ये बघितले तर या ठिकाणी 392 पोलीस शिपायाची जागा रिक्त आहेत, त्याच्यामध्ये सर्व समाविष्ट चालक बॅट्समॅन सर्व समावेश असणार आहेत। तर सातारा जिल्ह्यामध्ये 145 जागा रिक्त आहेत, तसेच सोलापूर 54 जागा रिक्त आहेत आणि या ठिकाणी अमरावतीमध्ये बघितले तर या ठिकाणी 200 जागा रिक्त आपल्याला बघायला भेटेल आणि पालघर जिल्ह्यामध्ये 117 जागा रिक्त आहेत। तर या ठिकाणी बघू शकता बुलढाणा जिल्ह्यामध्ये 208 जागा रिक्त आहेत, सांगली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 150 जागा रिक्त आहेत, तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये 165 जागा रिक्त आहेत आणि मुंबई फक्त चालकसाठी 994 जागा रिक्त आहेत। म्हणजे या ठिकाणी मुंबई या ठिकाणी 100% 1500+ जागा मुंबई जिल्ह्यामध्ये तुम्हाला यावेळेस सर्व बघायला भेटणार आहेत। अशाच प्रकारचे व्हिडिओज बघत राहण्यासाठी आणि महाराष्ट्रातील पोलीस भरती तलाठी भरती अशा महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा आणि आपला पोलीस भरतीचा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।